माहेर या कवितेचा भावार्थ खानदेशातील एक सासरवाशी जात्यावर दळण दळताना माहेरची आठवण काढताना म्हणते तापी नदीच्या किनाऱ्यावरची चिकन माती आणूया व त्या मातीने एक ओटा बांधूया अशा चांगल्या भक्कम ओट्यावर दळण्यासाठी जातं मांडूया एवढं छान जातं आहे तर त्यावर ओलसर गहू दळून त्याचे पीठ करूया अशा चांगल्या रव्याचे लाडू ओळूया असे चांगले लाडू आहे तर त्यांना शेल्याच्या पदरात बांधून घेऊया असा छान शेला आहे तर भाऊराया नक्की भेटायला येईल त्याला मी लाडू देईन माझा भाऊ इतका चांगला आहे की तो मला माहेरी घेऊन जाण्यासाठी दारात रथ घेऊन येईल एवढा चांगला रथ आहे तर त्या रथाला छान नंदी जुंपलेला असेल इतका चांगला नंदी आहे तर त्या रथात बसून भाऊराया संगे माहेराला जाऊया माझे माहेर इतके चांगले आहे तर आपण मैत्रिणीबरोबर दंगा मस्ती करून आनंद लुटूया मुलांनो हा या कवितेचा भावार्थ आहे कवितेतील शब्दार्थ चिकन माती चिकटपणा असलेली माती जात धान्य दळण्याचे दगडाचे साधन सोजी ओलसर गहू दळून चाळलेले पीठ किंवा रवा शेला अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र नंदी सजवलेला थोराड बैल धिंगा मस्ती दंगा किंवा मौज माहेर विवाहित मुलीच्या आई वडिलांचे घर तापी उत्तर महाराष्ट्रातील एक नदी